सध्या सगळीकडे हुडहुडी भरणारी थंडी वाढली आहे। अशा गुलाबी थंडीत कुडकुडणाऱ्या गरजूंना नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशन या संस्थेच्या वतीने मायेची उब देत त्यांना 50 ब्लँकेटचे वाटप केले। शेगाव शहरातील गरीब विधवा महिला अपंग तसेच बसस्थानक रुग्णालयात उघड्या रात्र काढणाऱ्या गरजूंना संस्थेच्या वतीने ब्लँकेट भेट देत मदत करण्यात आली। गरिबांच्या झळा आणि पोटात भुकेचा कडा सोसत अनेक निराधार वृद्ध कडाक्याच्या थंडीने गारठून गेली आहेत। थंडीचा पारा संत नागरी शेगाव शहरात सामान्य तापमानाच्या खाली आला आहे। चार भिंतींच्या आत सुद्धा पांघरून ओढून झोपणे थंडी सहन करणे कठीण झाले आहे। अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत नांदुरा येथील ओमसाई फाउंडेशन तर्फे गुरुवारी रात्री थंडीत रस्त्याच्या बाजूला बंद झालेल्या दुकानाचा आसरा घेत झोपणाऱ्या रेल्वे स्थानक बस स्टँड परिसरात अनेक वृद्धांना ब्लँकेट वाटप करून मायेची उब दिली। थंडीपासून रस्त्यावरील निराधारांचे संरक्षण व्हावे यासाठी ओमसाई फाउंडेशन मागील अनेक वर्षापासून दरवर्षी थंडीच्या दिवसात रात्रीला रस्त्यावर झोपून असलेल्या गरजवंतांना हा उपक्रम राबवित असते। यावेळी समितीचे प्रमुख विलास निंबोळकर यांच्यासह रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार मगर पोलीस हेड कॉन्स्टेबल मिटांगी आणि फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते। MCN न्यूज करिता रवींद्र शेगोकार, शेगाव।